माधवराव सुनील संभाजी परमेश्वर डेढे कुंभारवाडी। मी ह्या शाळेचा पहिला दर्जाचा पहिला विद्यार्थी आणि गावातला पहिला ग्रॅज्युएट आणि ह्या गावातला पहिला ग्रॅज्युएट असून ज्या ज्या स्टेपनी सर गेले ज्या ज्या स्टेप सांगितलं आहे वर्तमानपत्र काढायचे त्याच्या बातम्या घेऊन घ्यायच्या न्यूज पेपर वाचायचे म्हणजे जनरलाची पुस्तकं वाचायची ही मागणी माझ्या कळून प्रेरणेने मी करून आता सध्या आज दोन आता सध्या महाविद्यालयामध्ये डेप्युटी मॅनेजर क्लास प्रोफेसर म्हणून आहे आणि खेड मंडणगड तालुका ह्या तीन तालुक्याचा मी अधिकारी आहे आणि ह्यासाठी जे कष्ट करायला लागले आणि मार्गदर्शन दिले त्या शाळेचे सेदर सर केतकर मॅडम कान्हेरे सर आणि माझे असे बरेच शिक्षक वर्ग की यांनी मला घडवलं आणि घडवलं म्हणजे नुसता अधिकारी बनलो नाही तर स्वच्छ कलेचा अधिकारी बनलो आहे। माझ्या किचनला एक पैसा चालत नाही की कोणाचा मी चहा पित नाही एवढं मी माझे जे संस्था झाले आहे ह्या काही त्यांना फार जुना काम होतं माझी फार वेळकम येत होती माझी बदली जेव्हा कोकणातून विदर्भात बदली झाली विदर्भात आणि विदर्भात अतिशय आपण प्रमोशन माझी बदलेली विदर्भात विदर्भात झाल्यानंतर जे माझ्या कामाची पद्धत ते सगळं कर्मचारी पाहिले आणि जो कामाचा वरच दोन महिने घेतला की जेणेकरून 22 कोटी मी शेतीपंपाचे 2 महिने वसूल केले एवढं कल्याण केल्यामुळे सी साहेबांनी अकोला अमरावती फोनच्या सी साहेबांनी बोलून आमचा सत्कार केला की कोकणामध्ये एवढं अधिकारी कामाचं काम आहे म्हणून त्यामुळे कोकणात जे किती लोक प्रामाणिक आहेत तिथे कस्टमर आहेत हे माझे एकदमही कोकणाचं नाव निघालेलं आहे हे लक्षात ठेवा म्हणजे आपण जो अधिकारी होऊन तो ते निष्पक्ष पाहिजे निष्पक्ष पाहिजे कोणाला चहा सुद्धा मिळणं व्हायचं नाही हे माझ्याकडून मी प्रत्यक्ष करतोय ते झालं आता मला तुम्हाला मेहंदळ म्हणून माझ्या किचनला परवानगी माझा कधी काम होईल मला कमी कर्ज घ्यायचं आहे मी जेव्हा माझ्या किचनला कोणीही कस्टमर होते माझा पर्सनल नंबर देतो आणि हा वेळ देतो त्या वेळेत तुमचं काम करतो ही ख्याती आहे जेव्हा माझ्या किचनला सिद्धांना कोणीही तो धसावत नाही आहे काय ही आपली इमेज आहे तेव्हा ह्या पद्धतीने तुम्ही काम केला तर तुमच्या आयुष्यात सगळ्या प्रकारचं प्रकाशच तयार होतो आणि त्या प्रकाशासारखंच स्वच्छ काम करायला पाहिजे म्हणजे अज्ञानातून प्रकाशाकडे जे सरांचे ध्येय वाक्य आहे त्याप्रमाणे सरांनी तुम्हाला जर गाईडलाईन दिलं त्याप्रमाणे मी सगळे सगळ्या प्रकारचे अभ्यास करून मी जेव्हा मुंबईला गेलो एमसी परीक्षा 5 ठिकाणी परीक्षा दिला 5 ठिकाणी मुंबईला गेलो तर 5 ठिकाणी मेरिटवर मी पास होणार विद्यार्थी का की ह्या स्टेपनी पास झालो ह्या स्टेपने अभ्यास केला ब्रह्मचर्य परीक्षा होती पण महाराष्ट्रामध्ये 111 विद्यार्थी बसले त्यातले 2 नंबरचा विद्यार्थी मी आहे 2 नंबर आलेला 111 महाराष्ट्रातले घेतले नॉट अ जोक हे वळण देणारं हे फल स्टेज आहे। आज तुम्ही डिसिजन करा मला अधिकारी बनायचा आहे आज डिसिजन करा तुम्ही माझी कशी परिस्थिती असू दे मी खूप सांगेन माझी परिस्थिती काय होती पण निर्णय घ्या सरांचे स्वप्न आहे आपलं स्वप्न आहे आणि शाळेचं नाव उज्ज्वल करा आईवडिलांचं नाव उज्ज्वल करा पण तुम्ही स्वाधीन आदर्श अधिकारी बना एवढीच मी तुम्हाला एक संदेश देईन आणि त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि 2 मिनिटं मला संधी देईल त्याबद्दल मी सगळ्यांना आभार मानतो।